Welcome guys in our channel Pazala Bazala. I will teach you English, how to speak English, how to write English, how to read English. Okay, if you want to learn English, please follow me. तुम्ही म्हणाल की आज सर इंग्लिश मध्ये कशाला बोलला कारण आज तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. इंग्लिश मध्ये की लय जणांना प्रॉब्लेम वाटते की बाबा इंग्लिश कसं असतं या हार्ड असतं या वगैरे वगैरे. थोडंसं एक छोटंसं जोक सांगतो काल तर तुम्ही लयच महान समजतो. मी आणि माझा मित्र एकदा स्विमिंगला गेलो होतो. कुठं स्विमिंग माहिती असतो तर पोहणे. स्विमिंगला गेल्यानंतर मग तिथं जे काय प्रशिक्षक आहे ट्रेनर आहे त्यांनी काय म्हटलं मला पाण्यात उडी मार. मी मारलो आणि माझा जे मित्र आहे त्याला पण म्हटलं की बाबा तू पाण्यात उडी मार. मग माझा मित्र काय म्हटला नाही सर पाण्यात उडी मारणार नाही. ते ट्रेनर विचारले का त्याने म्हटलं नाही सर मला पोहायला येत नाही. मला जोपर्यंत पोहायला येणार नाही तोपर्यंत मी पाण्यात उडी मारणार नाही. आय होप सो तुम्हाला जोक कळाला असेल. या जोक मध्ये काय माहिती का पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येणार नाही. तसंच इंग्लिश आहे. जर कुठल्या तर कुणाला पण जर मी म्हटलो की ये बाबा इंग्लिश मध्ये बोल किंवा काय तरी इंग्लिश मध्ये कर तर पोरं म्हणतात नाही सर मला इंग्लिश येत नाही. उलट आहे. जोपर्यंत तुम्ही इंग्लिश करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश येणार नाही. हे व्हिडिओ स्पेशली पाचवी पासून ते जवळजवळ ज्यांना पण इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे. सगळेजण नीट बघा. ओके तुम्ही नीट फॉलो करा. व्यवस्थित सांगतो आपलं गडबड कुठं झालं तुम्हाला एक्झॅक्ट गडबड कुठं झालं सांगतो इंग्लिशच्या बाबतीमध्ये. आता जर समजा तुम्ही जर लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिला लहानपणी एबीसीडी शिकवलं आहे पहिली लिपी दुसरी लिपी. ओके हे आपण शिकलो बरोबर. हे काय झालं अक्षर वर्ड्स त्याले वर्ड्स बरोबर. ह्याच्यानंतर ना या अक्षरांपासून काय तयार होत होता शब्द हे लेटर्स झाले. ओके मग नंतर काय अक्षरापासून काय तयार होत वर्ड्स. वर्ड्स म्हणजे काय शब्द. ओके ह्याच्यानंतर ना शब्दांचं जे ग्रुप असतं शब्द जर एकत्र केलं तर त्याच्यापासून वाक्य तयार होतं सेंटेन्सेस. काय तर सेंटेन्स तयार होतो. आणि त्याच्यानंतर वाक्यांचं जर ग्रुप एकत्र केलं तर एक पॅसेज किंवा एक मुद्दा. ओके पॅसेज वगैरे तयार होतो. आणि जर सगळे पॅसेज जर एकत्र केलं तर एखादा टॉपिक तयार होतो. टॉपिक किंवा धडा म्हणा वगैरे असतं. आता आपलं गडबड कुठं झालं सांगतो. लहानपणी आपल्याला एबीसीडी शिकवले. ओके गुड व्हेरी गुड. आणि सगळ्यांना एबीसीडी येतं आपलं. ह्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला धडे शिकवायचे होते. काय तयार शिकवलं धडे. मग प्रॉब्लेम काय झाला माहिती का आपल्याला शब्द माहिती नाही वाक्य माहिती नाही किंवा ते टॉपिक वगैरे हे सगळं. आणि ह्याच्यामुळेच आपले हे सगळे पायऱ्या चुकलं. आय होप सो सगळ्यांसोबत असंच झालं. लय जणांचं हेच प्रॉब्लेम असते मला इंग्लिश लिहिता येत आहे वाचता येत आहे पण मला इंग्लिश कळत नाही किंवा मला इंग्लिश बोलायला येत नाही. ओके त्याच्यासाठी मधले पायऱ्या क्लिअर होणं गरजेचं आहे. जर तुमचे हे पायऱ्या जर क्लिअर असतील तर यू मस्ट तुम्ही यू कॅन स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्लिश बोलू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके यू मस्ट फॉलो दिस रूल्स. ओके आता बघा आता शब्द शिकायचे सगळ्यात पहिला काय शिकायचं शब्द. तुम्ही म्हणतो हा मला शब्द येतात की खाणं पिणं रडणं हे सगळं इंग्लिश मध्ये येतं आम्हाला. मग प्रॉब्लेम काय शब्द येतात म्हणजे शब्द म्हणजे ऍक्च्युअल हे शब्द नाही शब्दांच्या जाती असतात पार्ट्स ऑफ स्पीच. ऐकलं असेल लहानपणापासून माहिती आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पण नीट जर तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित लर्न केला तरच तुम्हाला सेंटेन्सेस बनवता येते. लक्षात ठेवा लेटर्स म्हणजे अक्षरांपासून शब्द तयार होतात शब्दांपासून वाक्य वाक्यांपासूनच पॅसेज पॅसेज पासूनच धडे आणि धडे किंवा धड्याचं एकत्र केलं तर बुक पूर्ण पुस्तक तयार होतं. हे रूल फॉलो करायला पाहिजे. आणि ह्याचे जर डिटेलिंग जर तुम्ही शिकला एवढी डिटेल मी शिकवणारच आहे. आज तुम्हाला फक्त इंट्रो देतो सगळ्यांचा कसं काय काय असतं. ओके लय जणांना माहिती आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच किती असतात आठ माहिती आहे. योगा नाव सर्वनाम नाम सर्वनाम विशेषण क्रिया विशेषण क्रिया शब्द अव्यय केवळ प्रज्ञ अव्यय सगळं माहिती आहे. किंवा इंग्लिश मध्ये सांगायचं तर नाउन प्रोनाउन वर्ब ऍडवर्ब ऍडजेक्टिव प्रीपोजिशन इंटरजेक्शन कंजेक्शन वगैरे शब्दांची जाती माहिती आहेत आम्हाला. मग माहिती असून उपयोग काय. माहिती आहे पण त्याच्यामध्ये डिटेलिंग माहिती पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समजा जर तुम्हाला नाउन माहिती आहे नाउन हे पहिलं नाउन फक्त नाउन म्हणजे काय माहिती असून उपयोग नाही तर नाउन मध्ये पण जवळजवळ पाच प्रकार आहेत. हे पाचशे प्रकार याला पाहिजे. आता पाच प्रकार कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये जर नाउन जर तुम्हाला शिकायचं झालं तर सगळ्यात पहिला तुम्हाला नावांचे स्पेलिंग्स लिहिता आलं कुठल्या वस्तूला काम. ओके तर दुसरं बघायला गेलं तर नंबर्स. नंबर्स म्हणजे एक वचन आणि एक वचन. जर नंतर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये जेंडर जेंडर माहिती आपलं लिंग परिवर्तन
ओके सगळ्यात जेन्सन नाव माहित होतं आपल्याला कारण भारत हे पुरुष प्रधान संस्कृती आहे तर वाघ म्हणजे काय शिकवतो वाघ येऊन शिकवणार नाही कुत्रा माहिती आहे आपल्याला कुत्रा म्हणजे काय डॉग कुत्री म्हणजे काय लेजरना माहिती नसेल कुत्रीला पिच म्हणतो ओके काय काय झालं पहिला नावाची स्पेलिंग यायला पाहिजे नंतर तुम्हाला नंबर्स एक वचन आणि वचन यायला पाहिजे नंतर लिंग परिवर्तन यायला पाहिजे त्याच्यामध्ये नंतर आर्टिकल्स आहेत आर्टिकल्स ए अँड द ते कसं लावतात काय लावतात त्याच्यानंतर आहे वर्ड फॉर्म नाउन फॉर्म म्हणलं तरी चालतं काय नाउन फॉर्म नाउन मधून दुसऱ्या याच्यात कन्वर्ट कसं करतात किंवा एखाद्या क्रियापदाचं नाउन मध्ये रूपांतर कसं करतात एवढं सगळं आल्यानंतर ना तुम्हाला नाउन कम्प्लीट होतं कळतंय नंतर आहे तुमचं दुसरं सेकंड प्रोनाउन प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम सर्वनाम पण माहिती आहे त्याला काय सर्वनाम म्हणजे नावाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आणि सगळ्यांना हे माहिती आहे सर्वनाम कुठले आय ही शी इट वी यू दे हे सर्वनाम साधी साधी सगळ्यांना मिळतात पण एक्झॅक्ट हे सात नाही आहेत 21 असतात कुठले कुठले असतात काय काय असतात ते डिटेल मध्ये प्रत्येक वेळेला घेत नाही नंतर असतात आपल्याला माहिती आपण ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात हे माहिती आहे पाठ आपल्याला लहानपणापासून नावाबद्दल विशेष माहिती सांगितलेल्या शब्दाला काय म्हणतात विशेषण विशेषण म्हणजे आता समजा एखादं नाव आहे नाव काय आता हे फळ फळ आहे नाव बोर्ड पण फळ कसं आहे ब्लॅक आहे ब्लॅक बोर्ड ब्लॅक हे काय झालं विशेषण नंतर असतं आपलं वर्ब वर्ब म्हणजे काय क्रियापद वर्ब जाणार म्हणजे क्रियापद आता क्रिया कशी असते खाणं पिणं बोलणं रडणं हसणं किंवा तुम्ही जे ऐकताय एखाद्याला बघताय एखाद्याला क्रिया झाले क्रियामध्ये तीन प्रकार असतात माहिती आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पूर्ण जग तीन प्रकार घेतात मी एकटाच आहे चार प्रकार घेतो मी स्वतःला शाणा समजतो का दुसरे सगळे विचार करतात ते मला माहिती नाही पण मी चार घेतो त्याला म्हटलं तर V1 V2 V3 V4 प्ले प्लेड प्लेड प्लेइंग चौथा ING असतं तुम्ही कसं शिकता V प्लस ING मी तर V4 कोण करायचं कॉल कॉल्ड कॉल्ड कॉलिंग राईट रोट रिटर्न रायटिंग ओके वर्ब नंतर येत आहे ऍडवर्ब म्हणजे काय ऍडवर्बचा अर्थ आहे क्रियाविशेषण काय क्रियाविशेषण ओके क्रियाविशेषण म्हणजे काय क्रिया एखादी क्रिया कशी झाली आता मी क्रिया काय करलो बोलालो पण कसं बोलालो हळू बोलालो फास्ट बोलालो ओके तुम्ही ऐकाल कसं ऐकाल ते तुमच्यावर आहे ओके त्या म्हणजे क्रिया कशी झाली हे सांगावं म्हणजे काय क्रिया विशेषण ओके आता हे झालंय क्रिया विशेषण पर्यंत झालं नंतर पुढचं प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे काय शब्द योगी अव्यय मराठी फक्त हार्ड आहे शब्द योगी अव्यय म्हणजे काय एखादी वस्तू कुठे आहे ओके एखादी वस्तू कुठे आहे आता माझा डस्टर चेअरवर आहे माझा डस्टर ऑन द चेअर चेअर वर आहे ओके मी कुठे आहे क्लासमध्ये आय एम इन द क्लास मी क्लासच्या मध्ये आहे त्याचे पोझिशन सांगतो ना एखाद्या वस्तूची पोझिशन सांगतो त्याला काय म्हणतात प्रिपोजिशन नंतर असते कंजंक्शन केवळ प्रयोगी अव्यय असं काय म्हटलं कंजंक्शनचा अर्थ काय होत आहे आता दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दांना कंजंक्शन म्हणतात आता राम आणि श्याम आणि जे शब्द आहे ना त्याला कंजंक्शन म्हणतात सो दॅट वगैरे असे शब्द आहेत त्याच्यामध्ये बट वगैरे नंतर असतं लास्ट इंटरजेक्शन उभ्यान्वयी अव्यय कंजंक्शनला उभ्यान्वयी अव्यय म्हणतात इंटरजेक्शनला केवळ प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन जे आहे ते माणूस स्वतःहून बोलत नाही अचानकच येतात समजा चालतो राहता तुम्ही एखादी ठेच लागली तर आपण आई ग वगैरे इंग्लिश मध्ये ओ एम जी ओ माय गॉड असले शब्द वापरतात असतात ओ वगैरे असले असतात ओके म्हणजे हे बेसिक झालं सगळं तुम्हाला फक्त तुम्हाला जे माहिती आहे ते सांगितलं ह्याच्यामधलं एवढी डिटेल जर तुम्ही शिकत असाल तर तुमचं शब्द वर्ड्स पूर्ण झाले असतात म्हणून एवढी डिटेल येणं गरजेचं आहे फक्त माहिती असून उपयोग नाही त्यातले वर्ड्स माहिती पाहिजे सगळे वर्ड्स आता प्रत्येकाचे शब्द किंवा ते कसे तयार होतात किंवा त्याचं मिनिंग काय होत आहे सगळं माहिती पाहिजे ओके एक एक्झाम्पल घेतो मराठीमध्ये तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये कुठलं नाम काय आहे सगळं हे जे मी लिहिलो आता पण आठीच्या आठी शब्दांचे जाते कोण कोण काय काय त्याच्यामध्ये ओके आता फॉर एक्झाम्पल काळा राम ओके काळा राम झाडावरून हळू खाली पडला आणि तो जोरा ओरडला
आई ग बरं कार राम झाडावर हळू खाली पडला आणि तो जोरात ओरडला आई ग आता या वाक्यामध्ये आटीच्या आटी जाती आहेत ते ओळखायचे आता सगळ्यात पहिला जात होती आपली नाव नाम म्हणजे काय नाम नाव म्हणजे काय नाव आता इथे नाव कुठले कुठले राम हे नाव झाड हे नाव ओके हे दोन्ही काय झाले हे दोन्ही झाले नामन ओके बर नंतर होतं सर्वनाम नावाऐवजी वापरलेले शब्द नावाच्या जागी ते शब्द वापरतो आता राम या शब्दाऐवजी कुठले शब्द वापरले तो कोण पडले राम पडले काळा राम झाडावरून खाली खाली हळू खाली पडला आणि तो म्हणजे राम वडले एकातलं प्रोनाम एकातलं तुमचं प्रोनाम ओके नंतर काय विशेषण विशेषण म्हणजे काय आता राम आहे किंवा झाड आहे झाड कसं आहे सांगितलं का झाड कसं आहे सांगितलं किंवा समजा इथं आपण उंच लिहू झाड कसा आहे उंच आहे हे विशेषण झालं राम कसा आहे काळ आहे हे काय झालं विशेषण म्हणजे काय झालं ऍडजेक्टिव्ह बरोबर आणि जर समजा आता हे ऍडजेक्टिव्ह झालं राम कसा होता काळा झाड कसा होता उंच आता वर्ब वर्ब म्हणजे काय क्रिया झाली पडला त्याने पडणं ही काय झाली क्रिया ओरडणं काय झालं क्रिया बरोबर ज्याच्यामध्ये मुवमेंट झालं क्रिया पडला ओरडला आता कसं पडलंय त्याने हळू पडलं कसं पडलंय हळू पडलंय ओके हळू पडणं स्लोली हे काय म्हणलं ऍडवर्ब हे काय म्हणले ऍडवर्ब ओरडलाय कसं ओरडलाय जोरात हे पण काय झालं तुमचं ऍडवर्ब ओके नंतर ना बघा आता काय प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे एक्झॅक्ट जागा दाखवतं कुठं आहे ते आता त्याने पडलाय कुठं पडलाय खाली पडलाय कुठं पडलाय खाली किंवा कुठून पडलाय वरून हे काय झालं दोन्ही तुमचे प्रिपोजिशन ओके हे काय झालं तुमचे प्रिपोजिशन आता बघा कंजक्शन दोन वाक्य कशाने जोडलं दोन वाक्य इथं जोडलं आणि हे काय झालं तुमचं कंजक्शन आणि लास्ट काय इंटरजेक्शन कसं ओरडलाय आई ग हे स्वतःने ओरडत नाही अचानकच स्वतःहून येत आहे हातून येत आहे ऑटोमॅटिक येत आहे जाणून बुजून बोललेलं वाक्य नसतं ह्याला काय म्हणतात इंटरजेक्शन या वाक्य देण्याचा अर्थ काय माहिती का मराठीमध्ये जर हे सगळं असू शकतं तर इंग्लिशमध्ये पण असू शकतं मी तुम्हाला इंग्लिश अशाच पद्धतीने शिकवणार आहे इंग्लिश मराठी टू इंग्लिश हे सगळे म्हणजे हे सगळे शब्दच आहेत ना हे शब्द 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 करून काय झालं एक वाक्य तयार झालं याचा अर्थ काय आहे तुम्ही पहिला काय शिका शब्द शिका ऑटोमॅटिक वाक्य येते ओके आय होप सो तुम्हाला समजत असेल ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं एवढी डिटेल देतो ओके बाय